Hello students, here we will see the revision of first five phyla of kingdom Animalia. Porifera, Nidaria or Cylentrata, Tinophora, Platyhelminth and Ascalmanth. Here we will see the comparison as well as general features or characteristic of each five phylums. First phylum is the Porifera. What is meant by Porifera? Means pheron means bearing, pori means pores, pore bearing animals, commonly called as sponges. These animals are commonly called as sponges. Example, Cycon or Scypha, Eusporangia, or it is also called as bath sponge, Euplectilla, or it is also called as Venus flower basket. These are the example of sponges or porifera. What is the habitat? They are aquatic. Most of them are marine and few are freshwater. They are originated from two germ layer only, so called as diploblastic. And symmetry is asymmetrical. They are asymmetrical because their body is not cut into two equal half in any plane. So called as asymmetrical animals. Then which type of body plan? Cell aggregate plan. Only cells live together in a colony. They do not form tissue or organs. Cell aggregate body plan. Their body is vase shaped. This is Cycon or sponge. Body is vase shaped. They forms the pores, or these pores are called as ostia. These pores open into the cavity, body cavity called as spongocele, and through the osculum, water leave out. How this ostia are formed, this spongocele, this wall of this sponges, yacha jo body cha shape hai to vas pramane ahe, yacha body var pores astat, ya pores la ostia mhantat. आणि या ओस्टियाच्या थ्रू पाणी आतमध्ये एंटर करतं. वॉटर एंटर थ्रू दी ओस्टिया अँड देन कम इन टू दी स्पॉन्जोसेल अँड लिव आउट थ्रू दी ऑस्क्युलम. ओस्टियामधून पाणी एंटर करतं, ते स्पॉन्जोसेलमध्ये येतं आणि नंतर कुठून बाहेर पडतं? ऑस्क्युलममधून. हे जी स्पॉन्जोसेल कॅव्हिटी, याला लाईन केलेले आतून, ह्या फ्लॅजुलेटेड सेल्स आहेत. काय म्हणतात या फ्लॅजुलेटेड सेल्सला? कोयानोसाइट्स. दिस इज द स्पेशल फीचर्स ऑफ दिस फायलम पॉरिफेरा, दिस कोयानोसाइट्स, फ्लॅजुलेटेड सेल्स. याच्यामध्ये बघा गॅप दिसतो, ह्या दोन सेल्सच्या मध्ये गॅप आहे. दिस गॅप इज कॉल्ड एज ओस्टिया. हे पोर्स आहेत. दी फ्रॉम दिस ओस्टिया वॉटर एंटर इन टू दी स्पॉन्जोसेल अँड फ्रॉम स्पॉन्जोसेल इट लिव आउट थ्रू दी ऑस्क्युलम. दिस सिस्टीम कॉल्ड एज कॅनाल सिस्टीम. या सिस्टीमला काय म्हणायचं? कॅनाल सिस्टीम, वॉटर कॅनाल सिस्टीम. दिस वॉटर कॅनाल सिस्टीम गिव फूड टू दी ॲनिमल. फ्रॉम वॉटर फूड इज एंटर, दे टेक दी फूड ऑल फ्रॉम दिस वॉटर. दे गेट ओ टू अँड रिलीज सी ओ टू. म्हणजे थोडक्यामध्ये हे रेस्पिरेशनचं पण काम करते. ओ टू घेतलं जातो, सी ओ टू दिला जातो, ॲज वेल ॲज नायट्रोजिनस वेस्ट एक्सक्रिटेड. म्हणजे नको असलेले नायट्रोजिनस वेस्टसुद्धा याच पाण्यामध्ये सोडले जातात. म्हणजे तीन कामं करते कॅनाल सिस्टीम: डायजेशन ऑर गेटिंग फूड, देन रेस्पिरेशन अँड एक्सक्रिशन. वट विच टाईप ऑफ रिप्रोडक्शन? दे हॅव बोथ टाईप ऑफ रिप्रोडक्शन. दे शो असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन अँड जिम्युल फॉर्मेशन. फ्रॅगमेंटेशन रिजनरेशन मीन्स दीज ॲनिमल्स वेन कट इन टू पीसेस दे रिजनरेट, दे फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल्स. अँड जिम्युल फॉर्मेशन मीन्स, म्हणजे जेव्हा दुष्काळ पडतो, पाणी संपतं, तेव्हा ह्या याच्यामधल्या अमिबिओसाइट्स नावाच्या सेल्स एकत्र येतात, त्यांच्या बाहेरून कवरिंग तयार करतात, आर्चिओसाइट्स. आणि जेव्हा पाणी निघून जातं, वाळलेलं असतं पूर्ण पॉन्ड किंवा रिव्हर, तेव्हा तसेच राहतात आतमध्ये हे जिम्युल. आणि जेव्हा परत पाऊस येतो, तर हे हॅच होतात आणि न्यू स्पॉन्ज तयार होतो, न्यू सायकॉन तयार होतो. दिस इज कॉल्ड एज जिम्युल फॉर्मेशन.
म्हणजे तीन प्रकारे असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन आणि जिम्युल फॉर्मेशन. सेक्शुअल रिप्रोडक्शन कशाने होतं? बाय गॅमेट फॉर्मेशन. दे प्रोड्यूस मेल गॅमेट ॲज वेल ॲज फिमेल गॅमेट. दे फ्यूज अँड फॉर्म झायगोट, मीन्स सेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्टिलायझेशन इज इंटरनल, बॉडीच्या आत फर्टिलायझेशन होतं. आणि डेव्हलपमेंटचं टाईप आहे इनडायरेक्ट, बिकॉज दे हॅव लार्वल स्टेज, सो इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. आणि स्पेशल फीचर काय या फायलमचा? तर ह्या सेल्स स्पॉन्जोसिल लाईन्ड बाय दिस फ्लॅजिलेटेड सेल्स कॉल्ड ॲज कोयानोसाइट्स. दिस फ्लॅजिलेटेड सेल्स कॉल्ड ॲज, दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज कॉलर सेल्स, बिकॉज दिस सेल हॅव द कॉलर. दिस कॉलर फ्रॉम दिस कॉलर इमर्ज आउट ऑफ फ्लॅजेला. इथून काय बाहेर पडतो? हा फ्लॅजेला. These are the flagellated cells. These flagellated cells beat, this flagella beat and form the water current. याच्यामुळे आलेलं पा आत आलेलं पाणी बाहेर काढलं जातं, करंट तयार केलं जातो या फ्लॅजेलाच्या सहाय्याने. These cells are called as कोयानोसाइट्स. As well as, this is made up of only cells. हे जे हा जो सायकॉन हे जे ॲनिमल्स फक्त सेल्सपासून बनले आहे, आणि त्या सेल्स कधीही अशा खाली वगैरे पडू शकतात, म्हणजे त्यांच्यामध्ये टफनेस नाही आहे. तर तो कोणी दिला आहे? तर स्पिक्युल्सने, काटे आहेत त्यांच्यामध्ये, छोटे छोटे स्पिक्युल्स आहेत जे कॅल्शियम आणि सिलिकापासून बनलेले आहेत. किंवा त्यांच्यामध्ये स्पॉन्जिन फायबर्स असतात जे प्रोटीन्सपासून बनलेले असतात. तर असा हा फायलम पॉरिफेरा. नंतर बघूया आपण पुढचा फायलम निडारिया और सिलेंट्रेटा. निडारिया और सिलेंट्रेटा, व्हाट इज व्हाय दिस नेम गिवन निडारिया? Because tentacle of Hydra having which type of cell? Nidoblast. So this name given Nidaria. And why called as Cylentrata? This cavity, body cavity called as gastrovascular cavity, which is called as Cylenteron. So this animals or this name given to phylum Cylentrata. Example of this is the Hydra aurelia. Hydra, Aurelia or Jellyfish, Physalia, Adamsia or it is also called as Sea Anemone, Gorgonia means Sea Fan and Diploria. These are the number of example of phylum Nidaria. They are aquatic. Most of them are marine and few are freshwater forms. They are diploblastic, means body originated from two layers only, ectoderm and endoderm. And symmetry, radial symmetry. They cut into two equal half more than one plane. A hydra cut into three plane. They have six same part of the body. So three planes madhe apan ha yala cut karu shakto hydra la. Konti symmetry hai? Radial symmetry. More than one plane. एका प्लेनपेक्षा जास्तमध्ये आपण कट करू शकतो आणि बॉडीचे इक्वल पार्ट्स होतात, त्याचे सहा इक्वल पार्ट होतात. हेक्झॅगोनल रॅडियल सिमेट्री याच्यामध्ये. देन बॉडी प्लॅन इज ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन, पिशवीसारखं. एक टोकेचं बंद आहे तर एक उघडं आहे पिशवीप्रमाणे. याच्या बॉडी कॅव्हिटीचं एकच टोक उघडं आहे, दुसरं बंद आहे. याच ओपनिंगमधून, याच माउथमधून फूड आतमध्ये एंटर होतं आणि नको असलेलं फूड म्हणजे अनडायजेस्टेड फूड याच्यातूनच बाहेर टाकून दिलं जातं. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन किंवा इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम, ओनली हॅव माउथ, नो ॲनस, इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. याच्या या आतमध्ये फूड येतं आणि अनडायजेस्टेड बाहेर जातं, याच्यामध्ये डायजेशन होतं या डायजेस्टिव्ह कॅव्हिटीमध्ये. या कॅव्हिटीमध्ये दोन दोन फंक्शन्स होतात. दिस कॅव्हिटी ॲक्ट ॲज डायजेशन ॲज वेल ॲज सर्क्युलेशन. इथून डायजेशन पण केलं जातं आणि डायजेस्टेड फूड सर्क्युलेट पण केलं जातं. म्हणून याला, या कॅव्हिटीला गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी म्हणतात. आणि ह्या गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटीलाच दुसरं नाव आहे सिलेंटेरॉन. म्हणून याला हा वर्ड नेम आलं या फायलमला सिलेंट्रेटा. दे हॅव टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. इथे सेल्स होत्या फक्त एकत्र येऊन राहत आहे. आता इथे थोडे टिश्यू तयार झाले, टेंटॅकल, माउथ, म्हणजे थोडेसे टिश्यू लेवल्सपर्यंत आलेलं आहे. देन दे हॅव टू फॉर्म्स, टू टाईप ऑफ बॉडी फॉर्म, पॉलिप अँड मिड्यूसा. पॉलिप मीन्स दे आर सेसाईल, दे आर सेडेंटरी, दे अटॅच टू सबस्ट्रॅटम,
नॉट मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, सिडेंटरी. म्हणजे एकाच जागेवर असतात, चिटकलेले असतात, खाली मातीला, खडकाला, प्लांट्सला, खाली सीच्या बॉटमला ते अटॅच असतात एखाद्या सबस्ट्रॅटमला. त्यांना म्हणणार आपण कोणता फॉर्म? पॉलिप. आणि मिड्यूझा म्हणजे पाण्यामध्ये तरंगत असतात, आणि यांचा शेप कसा असतो? अम्ब्रेला शेप. आणि पॉलिपचा शेप कसा असतो? सिलेंड्रिकल. एक्झाम्पल हायड्रा. आणि मिड्यूझाचं एक्झाम्पल काय? अम्ब्रेला शेप. आणि एक्झाम्पल काय याचं? जेली फिश. हा जो हायड्रा आहे हा अटॅच असतो सबस्ट्रॅटमला, तो हलू शकत नाही, तो सिडेंटरी आहे. आणि हा अम्ब्रेला शेप हा फ्लोट होतो पाण्यामध्ये, इकडून तिकडे फ्री स्विमिंग करू शकतो. दे शो असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बडिंग अँड रिजनरेशन. रिजनरेशन कट केला पण पीसमध्ये तर न्यू, त्याच्यापासून इंडिव्हिज्युअल तयार होतो. आणि हायड्रा याला बर्ड तयार होतं, असं छोटासा बर्ड, मग तो मोठा मोठा होत जातो आणि शेवटी डिटॅच होतो त्याच्या पॅरेंटपासून अँड ॲक्ट ॲज अ न्यू ॲनिमल. म्हणजे हा जो छोटा हायड्रा आहे हा तयार होतो, त्याला सगळे पार्ट्स तयार होतात, माऊ, टेंटॅकल वगैरे, आणि नंतर याच्यापासून बाजूला निघतो आणि नवीन इंडिव्हिज्युअल म्हणून जगू लागतो. दिस इज कॉल्ड ॲज बडिंग. देन सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय गॅमेट फॉर्मेशन. अँड देर इज अ मेटाजेनेसिस. मेटाजेनेसिस मीन्स अल्टरेशन ऑफ जनरेशन. म्हणजे सेक्शुअल आणि असेक्शुअल हे जे जनरेशन आहे हे अल्टरनेट होतं याच्यामध्ये. पॉलिप आणि मिड्यूझा हे जे फॉर्म्स आहेत हे अल्टरनेट होतात एकमेकांना. हा जो पॉलिप फॉर्म आहे हा असेक्शुअली मिड्यूझा तयार करतो, आणि मिड्यूझा हा सेक्शुअली पॉलिप तयार करतो. बघा, पॉलिप असेक्शुअली मिड्यूझाला तयार करतो, आणि मिड्यूझा सेक्शुअली काय प्रोड्यूस करतो? पॉलिप. म्हणजे अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे याच्यामध्ये ॲनिमलमध्ये. एका एक्झाम्पल आहे त्याचं, ओबेलिया. ओबेलिया इज द एक्झाम्पल ऑफ दिस मेटाजेनेसिस, मीन्स अल्टरनेशन ऑफ जनरेशन. देन इट देर इज अ फर्टिलायझेशन इंटरनल. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. याचा जो लार्वा असतो तर तो प्लॅन्युला नाव आहे याच्या लार्वाचं, तो कॉमन लार्वा आहे याच्यामध्ये प्लॅन्युला. आणि मग अडल्ट तयार होतो. म्हणजे लार्वा आहे म्हणजे कोणती डेव्हलपमेंट? इनडायरेक्ट. तर काहींमध्ये डायरेक्ट डेव्हलपमेंट पण आहे, म्हणजे विदाऊट लार्वा डायरेक्ट स्वतःसारखं तयार केला जातो. आणि याचं स्पेशल फीचर आहे ते म्हणजे याचे जे टेंटॅकल्स आहेत, या टेंटॅकल्सवर स्पेशल टाईपच्या सेल्स आहेत ज्यांना म्हटलं जातं निडोब्लास्ट. अशी सेल असते ती निडोब्लास्ट, आणि तिच्यामध्ये हे न्यूक्लियस, इथे असा त्रिकोणाकाराचा पार्ट असतो, आणि त्याला हे असं थ्रेड लाईक पुढे स्टिंग असते, थ्रेड लाईक ट्यूब असते. जेव्हा त्याला काहीतरी बाहेर टाकायचं आहे तेव्हा ती अशी बाहेर टाकली जाते, आणि आत घ्यायचं आहे तेव्हा ह्या सेल्सच्या सहाय्याने त्याला त्याच्यामध्ये पॉयझन सोडलं जातं. समोर काय असेल, प्रे वगैरे, त्याच्यामध्ये पॉयझन सोडलं जातं आणि त्याला आत घेतलं जातं. जेव्हा हे हा डिस्चार्जच्या वेळेस आहे, जेव्हा आत घेतलं जातो हा त्रिकोण खाली येतो उलटा, आणि हे ट्यूब्स याच्यावर गुंडाळली जाते. म्हणजे ही जी सेल आहे कोयानोब्लास्ट, ही फूड कॅप्चर करायला आणि नको असलेलं सोडून द्यायला, ऑफेन्स डिफेन्स दोन्ही कामं करते हे. टिनोफोरा इज अ मायनर फायलम, थर्ड फायलम. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज कोम्ब जेली ऑर सी वॉलनट्स. दीज आर कॉमनली कॉल्ड ॲज स्पॉन्जेस. दीज आर कॉल्ड ॲज निडारियन्स अँड दीज आर कॉल्ड ॲज कोम जेली ऑर सी वॉलनट. वाय कॉल्ड ॲज सी वॉलनट? वॉलनट लाईक स्ट्रक्चर सो कॉल्ड ॲज सी वॉलनट. कोम जेली, दे हॅव अ सिलिएटेड कॉम्प्लेट्स. दीज आर द सिलिएटेड कॉम्प्लेट्स, नंबर ऑफ सिलिया. दीज प्लेट्स हॅव number of cilia, it look like a comb. These 8 row of ciliated complets, with the help of this ciliated complet they locomote. So because of this comb like structure, these are called as comb jelly. Why called as jelly? Because it is gelatinous, transparent. Example of this
Ctenophora is the Pleurobrachia and second example is the Ctenoplana. They are exclusively marine. No species, any species found in the fresh water. They are diploblastic. Their body originated from two layer only, ectoderm, endoderm, so diploblastic. They show radial symmetry, spherical structures. Then they show blind sac body plan like Hydra. They show blind sac body plan. Organization level, tissue level, cell level, tissue level, tissue level. Means they form the organs like mouth, comb plate, etc. Tissue level. Body of this animal is gelatinous, transparent gelatinous, pear shaped, pear fruit pramane. Baga varcha side la satok this, a pear shaped, transparent. They have 8 rows, asha plates kiti astat ya comb plate. They have 8 rows of this comb plate, ciliated comb plate, and with the help of this ciliated comb plate, they locomote. They show sexual reproduction only, no sexual reproduction, only sexual reproduction. Fertilization is internal, means sexual reproduction means by gamete formation. And fertilization is internal, development is indirect, means they have larval stage. And what is the special features? They are bioluminescence. They emit the light. They show bioluminescence. They have special type of cells. No nidoblast. Nidoblast absent, so called as anidarian also. But they show another type of cell, coloblast, means sticky cells. These choanocells, cells have a thread-like structure, sting-like structure, so-called as sting cells. And these cells are called as sticky cells. Filament and these granules, adhesive granules. And they have spiral filament also. These sticky cells are present on this animal. They use for capture the food. त्याच्या भक्ष्याला पकडण्यासाठी या स्टिकी सेलचा उपयोग होतो. देन नेक्स्ट फायलम इज द प्लॅटिहेल्मिन्स. त्याच्या नावातच बघा, प्लॅटिहेल्मिन्स मीन्स दे आर डॉर्सो वेंट्रली फ्लॅटेन. बॉडी कशी असते याची? डॉर्सो वेंट्रली फ्लॅटेन, चपटे असतात, फ्लॅट असतात, सो कॉल्ड एज फ्लॅट वर्म्स. एक्झाम्पल प्लॅनॅरिया, एक्झाम्पल प्लॅनॅरिया, टेनिया ऑर टेपवर्म, and fasciola, or it is also called as liver fluke. Here, these are mostly endoparasitic. Endoparasitic म्हणजे दुसऱ्यांच्या बॉडीवर जीवन जगतात, दुसऱ्यांच्या बॉडीच्या आत राहतात. कोणाच्या लिव्हरमध्ये, कोणाच्या इंटेस्टाईनमध्ये, कोणाच्या ब्लडमध्ये, तर असे हे एंडोपॅरासाइट्स आहेत. And few are, only few are free living. काही त्यांच्यामधले फक्त free living आहेत, परंतु most of them are endoparasitic, म्हणजे दुसऱ्यांच्या बॉडीमध्ये राहतात. They are triploblastic. बघा आत्तापर्यंत हे जे पहिले तिन्ही फायलम होते, पॉरिफेरा, निडारिया आणि टिनोफोरा, ऑल आर डिप्लोब्लास्टिक. आणि इथून पुढे प्लॅटिहेल्मिन्सपासून पुढचे सगळे फायलम कसे आहेत? ट्रिप्लोब्लास्टिक. देअर बॉडी ओरिजिनेटेड फ्रॉम थ्री जर्मलेस, एक्टो, एंडो अँड मिझोडम. दे आर असिलोमॅट. असिलोमॅट बिकॉज इन बिटवीन एक्टो अँड एंडोडम देर इज अ, एक्टो, एंडो अँड मिझोडम देर इज अ नो स्पेस, नो कॅव्हिटी बिटवीन टू मिझोडम, सो असिलोमॅट. अँड दे शो बायलॅटरल सिमेट्री. When we cut this animal from the central axis into two equal half, this is called as bilateral symmetry. Body cut into two equal half in single plane only, from central axis only, called as bilateral symmetry. And they are acoelomate. When they are parasitic, म्हणजे ते जेव्हा दुसऱ्यांच्या बॉडीमध्ये असतात तेव्हा त्यांना डायजेशनची गरज नाही, म्हणून डायजेस्टिव्ह सिस्टीमच नाही आहे. परंतु जेव्हा ते फ्री लिव्हिंग असतात, जेव्हा ते बाहेर असतील, काही त्यांचे फॉर्म्सचे फ्री लिव्हिंग आहेत, तर त्यांच्यामध्ये ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन, जसं हायड्रामध्ये बघितलं आपण, एकच ओपनिंग आहे माउथ, दुसरं ओपनिंग ॲबसेंट आहे. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आहे.
बॉडी कवर्ड बाय क्यूटिकल लेयर आहे याचे काय कशाने कवर्ड केलेले आहे बॉडी कवर्ड बाय क्यूटिकल दिस क्यूटिकल इज टफ लेयर विच इज नॉट डायजेस्टेड बाय एन्झाइम्स डायजेस्टिव्ह एन्झाइम्स ऑफ होस्ट सो इट इज लिव इन टू द बॉडी ऑफ होस्ट बिकॉज ऑफ दिस क्यूटिकल दे सर्वाइव इन द होस्ट बॉडी म्हणजे ते होस्टच्या बॉडीमध्ये जिवंत राहू शकतात केवळ या क्यूटिकलमुळे त्याच्या बाहेरून क्यूटिकल आहे ज्याच्यामुळे होस्टच्या एन्झाइमचा डायजेस्टिव्ह एन्झाइमचा याच्यावर इफेक्ट होत नाही त्याचं डायजेशन होत नाही ते पॅरासायटिक फॉर्म्सला एकतर हुक्स असतील किंवा सकर्स असतील या माउथच्या भोवती याला सकर आहे आणि इथे एक व्हेंट्रल अँटेरियर पोस्टेरियर असे दोन सकर्स आहेत सकर्सच्या साह्याने ते अटॅच होतात होस्टच्या टिश्यूजला विथ द हेल्प ऑफ दिस सकर दे अटॅच टू बॉडी ऑफ ऑर टिश्यू ऑफ होस्ट विथ द हेल्प ऑफ हुक्स अँड सकर एक्सक्रिशन विथ द हेल्प ऑफ लाइम सेल्स ऑर प्रोटोनेफ्रिडिया इथे एक्सक्रिशन यांच्यामध्ये पाहिलं होतं आपण डायरेक्ट बॉडी कॅव्हिटीमध्ये सोडून दिलं जातं अजून कसल्या प्रकारचं ऑर्गन असा एक्सक्रेटरी ऑर्गन नाही आहे डायरेक्ट पाण्यामध्ये सोडून दिलं जातं नायट्रोजिनस वेस्ट परंतु आता इथून पुढे ऑर्गन तयार झाले ठराविक सेल ठराविक ग्लँड्स टिश्यू आणि पुढे जाऊन मग किडनी तयार होणार आहे म्हणजे एक्सक्रेटरी ऑर्गन तयार व्हायला सुरुवात झाली ते पहिलं एक्सक्रेटरी ऑर्गन फ्लेम सेल्स किंवा प्रोटोनेफ्रेडिया तयार झाले कशासाठी एक्सक्रिशन एक्सक्रिशन म्हणजे काय नायट्रोजिनस वेस्ट बॉडीमधून काढून सेपरेट करायचं आणि काढून टाकायचं सेपरेशन अँड इलिमिनेशन ऑफ नायट्रोजिनस वेस्ट फ्रॉम दी बॉडी कॉल्ड एज एक्सक्रिशन विथ द हेल्प ऑफ फ्लेम सेल्स अँड प्रोटोनेफ्रेडिया दे आर हर्मॅफ्रोडाइट हर्मॅफ्रोडाइट मीन्स दे हॅव बोथ सेक्स ऑर्गन इन अ सिंगल ॲनिमल सिंगल ॲनिमल हॅव बोथ सेक्स ऑर्गन मेल ॲज वेल ॲज फिमेल सेल्फ फर्टिलायझेशन स्वतःचंच एक स्वतःच्या स्पर्मने फर्टिलाइज होणार पॉली एम्ब्रियोनी नंबर ऑफ एम्ब्रियो होल्ड करू शकते फिमेल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन पण दिसतं यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन हाय पॉवर ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन जर आपण प्लॅनॅरिया बघितला या प्लॅनॅरियाची बॉडी जर बघितली आपण ती फोल्ड केली त्या ज्या फोल्डिंगमध्ये जिथं फोल्ड झाले आहे तिथून जर दोन तुकडे दोन कट केले आपण दोन पीसेस तयार झाले तर अँटेरियर पीस पोस्टेरियर तयार करतो आणि पोस्टेरियर पीस अँटेरियर म्हणजे दोन तुकड्यांपासून दोन नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतात याला म्हणायचं हाय पॉवर ऑफ रिजनरेशन अँड दे हॅव स्पेशल फीचर मीन्स दे आर डिसीज कॉजिंग ॲनिमल्स दिस प्लॅनॅरिया वेन इट इन्फेक्ट इट कॉमनली नॉट इन्फेक्ट ह्युमन बीइंग बट वेन इन इट इन्फेक्ट इट कॉजेस नंबर ऑफ सिम्टम्स अँड इवन कॅन्सर ऑल्सो देन टेनिया इट फॉर्म्स द सिस्ट सिस्ट म्हणजे गाठ तयार करतात सिस्ट इन द मसल्स अँड ब्रेन सो कॉजेस सीझर सीझर्स म्हणजे फिट येऊ शकतात हेच जर इन्फेक्शन झालं टेनिया सोलियमचा तर पेशंटला फिट्स येतात फिट्स माहीत असतील तुम्हाला फिट येणे म्हणजे पूर्ण चक्कर येते अनकॉन्सियस होऊ शकतो नाकातोंडातून फेस येतो आणि तर असे हे जे सीझर्स येऊ शकतात त्याला वन टाईम टू टाईम मोर पण येऊ शकतात अँड देन इज द फॅसिओला फॅसिओला मीन्स लिव्हर फ्लूक जनरली हे शीप गोट यांना लिव्हर रॉट डिसीज होतो परंतु असं यांचं जर मीट आपण लिव्हर आणि शीप लिव्हर त्यांचं शीप आणि गोटचा अनकुकड किंवा व्यवस्थित न कुक झालेलं यांचं मीठ खाल्लं आपण तर आपल्यालाही लिव्हर रॉट होऊ शकतो तर असे हे जास्त करून यांचं वे कोणतं आहे कशामधून ट्रान्समिशन होतं या डिसीजचे वर्म्स आपल्या बॉडीमध्ये कसे जाऊ शकतात तर डर्टी हँड्स आपल्याला करोनाने तर शिकवलं आहे स्वच्छता तर स्वच्छ हात धुणे बेस्ट वे तर डर्टी हँड्समधून पास होतो आणि दुसरं म्हणजे कंटामिनेटेड वॉटर अँड कंटामिनेटेड फूड then we see the last phylum Ascalmynth roundworms these are commonly called as roundworms because we take the cross section or TS of this worm there is a rounded structure so called as roundworm example Ascaris Voucheria or filarial worm Ancylostoma or hookworm these are the three example of Ascalmynth दे आर मोस्टली पॅरासायटिक हे सुद्धा यांच्यासारखे पॅरासायटिकच आहे एन्डोपॅरासायटिक दुसऱ्याच्या इंटेस्टाईनमध्ये राहतात दुसऱ्या होस्टच्या बॉडीमध्ये राहतात
आणि काही त्याच्यामधले फ्री लिविंग आहेत, परंतु मोस्ट ऑफ देम कसे आहेत ते पॅरासायटिक. दे आर ट्रिप्लोब्लास्टिक, तीन लेअरपासून इथून पुढचे सगळे आता ट्रिप्लोब्लास्टिक. दॅन बायलॅटरल सिमेट्री, याची जर बॉडी बघितली आपण तर मधल्या सेंट्रल ॲक्सिसमधून दोन भाग होऊ शकतात. इट कट इन टू टू इक्वल हाफ फ्रॉम सेंट्रल ॲक्सिस ऑर फ्रॉम वन प्लेन ओनली, कॉल्ड एज बायलॅटरल सिमेट्री. दॅन सिडोसिलोमॅट, एकच फायलम आहे लक्षात ठेवायचं, एकच एवढाच फायलम आहे ज्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं दिसते सिमेट, सिलोम कोणत्या प्रकारचं आहे, सिडोसिलोमॅट. फॉल्स कॅव्हिटी आहे याच्यामध्ये, ट्रू कॅव्हिटी नाही आहे, बॉडी कॅव्हिटी, सो कॉल्ड एज सिडोसिलोमॅट. दॅन नेक्स्ट इज द ट्यूब विद इन अ ट्यूब बॉडी प्लॅन. कोणता बॉडी प्लॅन आहे याच्यामध्ये, ट्यूब विद इन. इथपर्यंत बघितलं आपण हायड्रा, टिनोफोरा, प्लॅटिहेल्मिन्स, ऑल दीज हॅव ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. आणि आता इथून पुढे जवळजवळ सगळ्यांमध्ये कोणता बॉडी प्लॅन दिसतो पुढच्या सगळ्या फायलममध्ये, ट्यूब विद इन अ ट्यूब बॉडी प्लॅन. व्हॉट इज ट्यूब विद इन अ ट्यूब? याचं जर बॉडी वॉल आपण, याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम कम्प्लीट असते. वन एंड anterior end have mouth and posterior end have anus. म्हणजे ही आतली जर डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तर ही पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, आणि याच्या बाहेरून हा बॉडी वॉल आहे. हा बाहेरून काय दिसतोय, हा बॉडी वॉल. म्हणजे बॉडी वॉलने एक लार्ज ट्यूब तयार केली. बॉडी वॉल पूर्ण बॉडीचा जो कव्हरिंग आहे, बॉडी वॉलने एक लार्ज मोठी ट्यूब तयार केली आणि त्याच्या आतमध्ये छोटी ट्यूब आहे ज्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची. ट्यूब विद इन अ ट्यूब, मोठ्या ट्यूबच्या आतमध्ये छोटी ट्यूब, ट्यूब विद इन अ ट्यूब बॉडी प्लॅन. देन दीज ॲनिमल्स ऑल्सो हॅव क्युटिकल लाईक दिस प्लॅटिहेल्मिन्स. बॉडी कवर्ड बाय क्युटिकल. आपण बघा, हा इंटेस्टाईन मध्ये असतो लहान मुलांच्या. ह्युमन आपण चिकनला डायजेस्ट करू शकतो, परंतु या ॲस्केरिसला डायजेस्ट करू शकत नाही, कारण याच्या भोवती काय आहे, कव्हरिंग आहे क्युटिकलचा. म्हणून याला आपण हा सर्वाईव्ह होऊ शकतो आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सुद्धा. बॉडी इज लाँग सिलेंड्रिकल अँड थ्रेड लाईक. बॉडी कशी दिसते याची, लाँग सिलेंड्रिकल थ्रेड लाईक. सो थ्रेड लाईक बॉडी म्हणून याला दुसरं नाव पण आहे, निमॅटोहेल्मिन्स. अस्क, दिस अस्क हेल्मिन ऑल्सो कॉल्ड एज निमॅटोहेल्मिन्स बिकॉज बॉडी इज थ्रेड लाईक. निमॅटो मीन्स थ्रेड लाईक, निमॅटोहेल्मिन्स. बॉडी इज लाँग सिलेंड्रिकल अँड थ्रेड लाईक, अँड व्हेन वी टेक द क्रॉस सेक्शन देर इज अ राऊंडेड स्ट्रक्चर सो कॉल्ड एज राऊंड वर्म्स. दे हॅव टू टाईप ऑफ मसल्स, लॉन्जिट्युडनल मसल्स अँड सर्क्युलर मसल्स. दोन्ही प्रकारच्या मसल्स असतात, उभ्या लॉन्जिट्युडनल मसल आणि गोलाकाराच्या सर्क्युलर मसल्स. अँड दे हॅव एक्सक्रिटरी ऑर्गन लाईक कॅनाल्स ऑर ग्लँड सेल्स. इथे कोणता असतो, फ्लेम सेल आणि प्रोटोनेफ्रिडिया. तर इथे काय आहे, कॅनाल ऑर ग्लँड सेल्स. दे ॲक्ट ॲज अ एक्सक्रिटरी ऑर्गन, मीन्स दे सेपरेट अँड excrete nitrogenous waste from the body, from excretory pore. Yana reproductive pore tasa excretory pore pan asto, tya pore cha through nitrogenous waste bahar kadun dile jata. Then they are unisexual. He bisexual pahile apan, hermaphrodite hai, doni doni sex organ eka madhe chet. Ithe asa nahi hai, ithe sexes kashet separate hai, male female. Sexual dimorphism pan ahe yanche madhe. सेक्शुअल डायमॉर्फिझम दिसते, दे शो सेक्शुअल डायमॉर्फिझम. मेल फिमेलमध्ये फरक दिसतो, बघा फिमेल कशी आहे, लॉंग आणि ब्रॉड आहे, लॉंग आहे ब्रॉड आहे, आणि पोस्टेरियर एंड कसं आहे, स्ट्रेट. हा मेल आहे, मेल कसं आहे, शॉर्ट आहे, थीन नॅरो आहे, आणि पोस्टेरियर एंड याचं कसं आहे, कर्ड किंवा हुकड आहे. म्हणजे हा दोघांमध्ये फरक दिसतो आपल्याला, मेल आणि फिमेलमध्ये. दिस इज कॉल्ड ॲज सेक्शुअल डायमॉर्फिझम. दीज वर्म्स ऑल्सो कॉजेस डिसिजेस. ॲस्कॅरिस कॉजेस ॲस्कॅरियासिस. दिस वाउचेरिया ऑर फायलेरियल वर्म्स कॉजेस फायलेरियासिस. अँड दिस अँसायलोस्टोमा, मराठीमध्ये याला नेरू म्हणतात, या ॲस्कॅरिसला जंत म्हणतात, आणि ह्या वाउचेरिया म्हणजे
ॲस्कॅरिस कॉजेस ॲस्कॅरियासिस, याला मराठीमध्ये जंत म्हणतात, हे मेल फिमेल लहान मुलांच्या आतड्यांमध्ये इंटेस्टाईनमध्ये असतात. आणि हे वाउचेरिया हे लिम्फ वेसल्समध्ये असतात. ब्लडप्रमाणेच दुसरी लिम्फॅटिक सिस्टीम असते, पायामधल्या लिम्फॅटिक वेसल्समध्ये असतात आणि तिथे स्वेलिंग तयार करतात. पाय मोठा होतो, स्वेलिंग येतं पायावर, इलेफंटप्रमाणे मोठा सुस्तो पाय, याला म्हटलं जातं एलिफंटायसिस और फायलेरियासिस. अँड एनसायलोस्टोमा, याला मराठीमध्ये नेरू म्हटलं जातं. पायालाच याचं पण इन्फेक्शन होतं. हे पण नाही इंटेस्टाईनमध्ये राहतात, परंतु पुढे जाऊन ते लिम्फच्या थ्रू ब्लडच्या थ्रू पायामध्ये जातात आणि पायामधून ते वर्म्स बाहेर पण निघू शकतं, काढू शकतं, त्याचं इन्फेक्शन आपल्या पायावर दिसतं. तर असे हे हुक वर्म किंवा एनसायलोस्टोमा, दीज कॉजेस डिसीजेस, दीज आर दी फायू फायलम्स ऑफ किंगडम ॲनिमॅलिया.